जयंती नदीच्या किनारी बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर वसलेलं हे शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराची आंबे, आंबा, आम्रपूर, अवनंती, जयंतीपूर, जोगाई आंबे अशी नावे फार पूर्वीपासून अनेक शिलालेखात सापडतात. जोगाई या ग्रामदैवताच्या नावावरून या प्रदेशाला आंबेजोगाई असं नाव पडलं. आंबेजोगाईचा विचार करताना त्याचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक असे सर्व पैलू पाहता येतील. संगीत, नाट्य, साहित्य याचं येथे खूप पूर्वीपासून वेड आहे. 1982 ला येथे द्रुपद धुमार संगीत संमेलन पार पडले. त्यात नसिरुद्दीन डागर होते, फैजुद्दीन होते, फैजुद्दीन होते आणि वीणा वाजवणारे जे आहे ध्या मोहितदीन डागर, ध्या मोहितदीन डागर असे होते. आणि याच्याशिवाय सुद्धा नाही का मग सियाराम तिवारी वगैरे असे उत्तर भारतात अजून काही आलेले होते. तर हा सोहळा अपूर्व सोहळा होता. आणि हा अपूर्व सोहळा जो आहे शंकरबापू आपेगावकरांच्यामुळे शक्य झाला. पहिली मैफल झाली तेव्हाला अगदी काहीच लोकांना माहित नव्हतं की द्रुपद काय असते काय वगैरे. आणि आंबेजोगाईला लाईट पण नव्हती त्यावर मला आठवतं. आणि बत्तीच्या प्रकाशामध्ये मैफल झाली. साधारणपणे 3 दिवस 5 सत्रांमध्ये कार्यक्रम झाले. 3 रात्री आणि 2 दिवसाचे सेशन. जवळपास 75 कलाकार त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होते. आणि त्याच काळात माझं गंडाबंधन झाल्यामुळे गंडाबंधनाच्या आगी लगेच दुसऱ्या दिवशी जसराजींच्या मागे तंबोरा घेऊन बसण्याचं सौभाग्यही मला मिळालं. साहित्याचा इतिहासही खूप जुना आहे पण आत्ताच्या काळातही त्याचा मोठा प्रवास सुरू असलेला आपल्याला दिसतो. पुस्तक वाचल्यावर परत मला असं कळलं आपण आतापर्यंत जे वाचत आलो त्यापेक्षा वेगळं जे ऐतिहासिक कादंबऱ्यांनी त्याच्या आधी वाचल्या होत्या. पण ज्या पद्धतीनं तो पट होता एक वीर मिळावचा तो वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या पद्धतीचं लिहिणारी माणसं या भूताला तिने ज्या कविता लिहिल्या त्या गजराडच्या कवितांवर पुस्तक प्रसिद्ध. आणि ह्या ज्या कहाण्या ऐकल्या महिलांच्या त्यांचा होणारा त्रास याच्या संबंधी त्यांनी मधून लिहिलं अशी जवळजवळ 12-13 पुस्तकं त्याची आहेत. त्याच्या एका पुस्तकाला तर 14 भाषेत त्याचं भाषांतर झालेलं आहे. तिवारी सर हे साहित्य संमेलनाचे अंबाजोगाई पहिले अध्यक्ष होते. लोहिया भाभी दुसऱ्या अध्यक्ष होत्या. मी अंबाजोगाईचा साहित्य संमेलनाचा तिसरा अध्यक्ष होतो. 1983 साली मराठी साहित्य संमेलन आंबेजोगाई येथे पार पडले. या गावात सार्वजनिक वाचनालय 1945 सालापासून सुरू आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही आंबेजोगाईला साहित्य संमेलन भरवतो. गावचं साहित्य संमेलन कि हे साहित्य संमेलन रसिकांनी आयोजित केलेलं असावं. म्हणजे पर हेड 100 रुपये 100 रुपयाची सभासद फी भरणारे लोकच हे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे आयोजक असतात. पूर्वी कवितांमध्ये रस असलेले साहित्यिक मंडळी एकत्र येऊन
त्यातल्या काही लोकांनी नाटक पण करायचं ठरवल्यावर कला केंद्र नावाची संस्था स्थापन झाली आणि कला केंद्राने काहीतरी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरीच वर्ष नाटक केली. पण त्यांच्या पठडी आणि त्यांचे काम करण्याची पद्धत पाहता काही लोक त्यातून बाहेर पडले आणि मग एक नवीन संस्था स्थापन झाली कला संग्रह. आणि त्याने मात्र अनेक वर्ष आणि तेव्हा राज्य नाट्य महोत्सव भरत आलेला होता त्यांनी खूप नाटकं केली. तर 92 पुढे 92, 93, 94, 95, 96 पाच वर्ष दरवर्षी योगेश्वरी नाट्यमंडळ आमचं रंगवेद नावाचं नाट्यमंडळ स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचं श्री योगेश्वरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ते क्लब स्टँडसमोरचं आणि आणखीन एक असं असे चार मंडळांच्या म्हणून चार नाटकं घेऊन जायचो. तर 44 नाटकं केली 10 वर्षात की असे एकही वर्ष नाही की ज्या वर्षी आमच्या संस्थेला कुठलं ना कुठलं तरी कुठल्या नाटकालाही प्रत्येक नाटकाला काही ना काहीतरी बक्षीस मिळालं आहे. चित्रकला शिल्पकला या बाबतीतही अंबेजोगाई कुठेच मागे नाही. आणि 1978 माध्यम सुरू केले 1990 मला काड्या भाजण्याची कला अवगत झाली आणि त्यानंतरच मी वेगवेगळ्या पेंटिंगला सुरुवात केली. ग्रामीण विषय पौराणिक असे विषय पेंटिंग केल्या आणि त्यानंतर मग हे पेंटिंग झाल्यानंतर जवळपास 30 वर्षाच्या प्रयत्नानंतर याचं प्रदर्शन मी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी ठेवलं. प्रतिसाद पण चांगला मिळाला. मुंबईला कलेचे शिक्षण घेतलेले अनेक तरुण चित्रकार देशभर आपली कला सादर करून अंबानगरीच्या परंपरेत मोठा सहभाग नोंदवत आहेत. मुकुंदराज घाटामध्ये अनेक प्रकारचे पक्षी सापडतात. अंबेजोगाईमधील अनेक निसर्ग मित्रांना त्यांनी पछाडलेले आहे. अंबेजोगाईमध्ये साधारणपणे 5 वर्षापूर्वी आम्ही छायाचित्रण करण्यासाठी मग या परिसरामध्ये फिरलो. जवळजवळ आज घडीला अंबेजोगाईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 250 ते 350 प्रजातीची नोंद आमच्या यश अंबेजोगाईने केली आहे. संगीत नाटकाबरोबरच येथे व्याख्यानमालांचीही खूप मोठी परंपरा आहे. अनेक व्याख्यानमालांचे भरघोस कार्यक्रम येथे सतत होत असतात. डॉक्टर विमल मुंदडांच्या जन्मदिनानिमित्त अभिजीत जोंधळे असतील, रवींद्र जाधव असतील, अविनाश लुमटे असतील, यांनी व्याख्यानमाला सुरू केली आणि ती व्याख्यानमाला शिस्तीमध्ये चालली. मला वाटतं 7 टाइम दिला तर 7 शिक्षक असो नसो पण 7 ती व्याख्यानमाला सुरू होते. देशा महाराष्ट्रातले चांगले वक्ते शिवाजीराव भोसले साहेब कित्येक वर्ष म्हणजे त्यांचा देह होपर्यंत ते अंबेजोगाईच्या व्याख्यानमाला आले आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं की पुण्याच्या वसंत व्याख्यानमाला सुद्धा मागे टाकणारी ही व्याख्यानमाला. यशवंतराव चव्हाण महोत्सव. यशवंतरावच्या राजकारणाची छाप असलेली जी मंडळी होती जे चाहत मंडळ या सगळ्यांनी यशवंतरावचं एकूण जे आयुष्य ज्या कारणासाठी खर्च झालेलं आहे काही भाग त्यांनी घ्यावा आणि हाच जो पॅटर्न आहे तो 3 दिवसाचा एक ढाचा एक त्याचा एक प्रारूप तयार केला आणि ते सातत्याने आज 2017 सालापर्यंत ते प्रारूप आणखीनच अशात असतात. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक आहेत परंतु सातत्याने 3 दिवस यशवंतरावच्या विचाराला अनुसरून असलेला अशा पद्धतीचा 3 दिवसाचा एकमेव कार्यक्रम अंबेजोगाईत होतो. त्याचप्रमाणे बाल झुंबड हाही एक महत्वपूर्ण महोत्सव येथे आहे. साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सन 2000 सालापासून बाल झुंबड हा महोत्सव अविरत सुरू आहे. अंबेजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व दिनकर जोशी यांच्या कल्पनेतून या महोत्सवाने आकार घेतला. महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण महाविद्यालय म्हणून ज्याचा मान आहे व खूप पूर्वीपासूनच आदर्श शासकीय दवाखाना म्हणून ज्याचा नामोल्लेख करावा लागेल असे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय ज्याला अंबेजोगाईकर वरचा दवाखाना म्हणून ओळखतात.
डोळ्यासाहेबांनी की बाबा इथे जे गरीब जनता आहे आणि इथून येणारे खूप होते, म्हणजे कुठून बिदर पासून लोक यायचे, बिदर, लातूर, अहमदपूर, पलीकडे उदगीर, म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या एरियातून ते येत राहायचे पेशंट. तर मग इतका फ्लो इचा येतो तर त्यांना पुरेशी आणि मोफत अशी म्हणजे कमी खर्चाची ट्रीटमेंट मिळाली. मग मेडिकल कॉलेज असले तर चांगलं असा त्यांचा एक विचार होता. आणि ती कल्पना मग शंकरराजांनी, त्या माननीय शंकरराजांनी मुख्यमंत्री होते, बरं, त्यांनी ती कल्पना उचलून धरली आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज करायचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे पेशंट फार सिरियस कंडिशन मध्ये यायचे लहान गावात, त्यावेळेला येण्याला वाहनं नव्हती, बैलगाडीतून वगैरे सुद्धा यायचे, येईपर्यंत त्यांची नाडी सुद्धा लागत नाही अशी अवस्था असायची. पण असा सिरियस पेशंट आल्यानंतर आम्ही डावेसाहेबांना कळवायचं आणि ते 5व्या मिनिटाला हजरवायचे. अंबेजोगाई शहराची म्हणून अनेक वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्रातील कदाचित देशातील हे एकमेव तालुक्याचे ठिकाण आहे जेथे सार्वजनिक ठिकाणी पुतळा नाही. जेव्हा सारा देश बाबरी मशिदीच्या दंगलीमध्ये होरपळत होता तेव्हा या गावानं एक आदर्श निर्माण केला होता. त्याचे अनेक सामाजिक पैलू येथे दिसतात. बाबरी मशिदीची दंगल जेव्हा संबंध देशात उसळलेली होती त्यावेळेला हे गाव अत्यंत शांत होत. बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये संपूर्ण देश पेटलेला असताना या शहरानं जी परंपरा निर्माण केली याला जगामध्ये तोड नाही. अंबाजोगाईमध्ये हा सौहार्द, समजूतदारपणा हा कशावरून आलेला आहे? त्याला 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण तर असं आहे की इथलं सामाजिक संतुलन आहे. अंबाजोगाईच्या लोकसंख्येमध्येच एक संतुलन आहे सगळ्या समाजांचं, हिंदू तेवढे, मुसलमान तेवढे किंवा ब्राह्मण तेवढे, दलित तेवढे, ह्याचं जे एक संतुलन लागतं ते संतुलन होतं. मोठ्या शहराचा भपका अजून तरी येथे पोहोचलेला नाही, पण शहराने म्हणावी तशी कात अजूनही टाकलेली नाही. त्याचं कारण पाहताना मोठ्या शहरापासून असणारे अंतर हे वाटते. या गावापर्यंत अद्यापही रेल्वेचे जाळे आलेले नाही. अंबानगरी आपल्या परिसरात त्याचं स्वतःचं असं वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व जपून आहे, त्यांच्या परंपरेला साजेचं असं काम करत आहे. येथील शिक्षणाचा लाभ घेतलेले असंख्य विद्यार्थी आज जगभर आपल्या विद्वत्तेने आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. अंबानगरीची अखंडतेची परंपरा अशीच कायम असेल. Thank you.